शिव शिक्षण प्रसारक मंडळ या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने 24 डिसेंबर हा राष्ट्रीय नाग दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आणि महत्वाचा विषय म्हणजे ग्राहक आणि ग्राहकांची सेवा. त्यामध्ये काही खासगी कार्यालय सरकारी कार्यालय असा विषय असतो. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत वेगवेगळ्या वस्तू लागतात आणि त्या वस्तू विकत घेणे म्हणजे परचेस करणे याला ग्राहक क्रिया वगैरे असं संबोधलं जातं. त्याचप्रमाणे ग्राहक ही संज्ञा काय आहे किंवा कशी असते किंवा त्याचा संज्ञामध्ये समावेश काय करतो या संदर्भात आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मान्यवर अखिल भारतीय ग्राहक परिषदेचे अध्यक्ष जगताप साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री टाकळकर साहेब ग्राहक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आहेत यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. शोषका इतकाच शोषितही दोषी असतो कारण निमूटपणे अन्याय सहन करणारे आपल्या राज्यामध्ये आणि समाजामध्ये खूप लोक असतात. प्रत्यक्षपणे सहकार्य करण्यासाठी ग्राहक पंच आहेत आणि ग्राहक पंचायत कार्यकर्ते अविरत झटत असतात. तर आपलं मी बाकी समजतो की असं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे. तरी सर्वांनी मोबाईल मुलांना असतील किंवा इतरांना असतील त्यांनी ते शिक्षण करावं जेणेकरून वक्ते ज्यावेळेस होतील त्यांच्या शब्दा शब्दाकडे लक्ष द्या कारण कुठल्या शब्दामध्ये कुठली जादू असते आणि भविष्यामध्ये कॉलेजमधून ज्यावेळी 12 नंतर आपलं व्यावहारिक जीवनामध्ये पदार्पण होत असतं आणि आपल्याला जगाशी व्यवहाराशी आणि इतर गोष्टींची सामना करावा लागतो आणि हा सामना करताना खूप अडचणी येतात. तर त्या अडचणी पोलीस स्टेशनपासून नोकरी लागण्यापासून किंवा उद्योग व्यवसाय करण्यापासून किंवा वस्तू खरेदी करण्यापासून खूप चढणं आणि अडचण होती. या संदर्भात या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आणि हे मार्गदर्शन खूप कमी लोकांना लागतं आणि यातून इतकं आर्थिक फळ भेटतं की आज मिळणारा हा बौद्धिक ठेवा तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत पुरेल असा आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक आहे. त्यानंतर कार्यक्रमात चालू होईल.